भाजपची साथ सोडत ठाकरेंनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं टोकाचे वैचारिक मतभेद असताना शरद पवारांनी पुढाकार घेत महाविकास आघाडी स्थापन केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि ठाकरेंचे जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं सरकार तर पडलं पण महाविकास आघाडी अजून तरी शाबूत आहे पण आता राष्ट्रवादीला भगदाड पाडत अजित पवारही सरकारमध्ये सामील झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत सगळ्यात कमी आमदार असणारी काँग्रेस आता महाविकास आघाडीत सगळ्यात मजबूत झाली आहे एकूणच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी किती काळ तग धरेल याबद्दल शाशंका आहे पण आघाडी जर फुटली तर त्याची कारणे काय असू शकतात नमस्कार मी यश वाडेकर सकाळ डिजिटलमध्ये आपले स्वागत अजित पवार सरकारमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलली आहेत आता महाराष्ट्रात भाजप शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होत आहे पण महाविकास आघाडी निवडणुका एकत्रित लढवेल याबद्दल शासंक आहे याची कारण म्हणजे विरोधी पक्षनेता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंचं नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी चर्चेत आहे महाराष्ट्राचं राजकारण पाहता विरोधी पक्षाची आक्रमकपणे बाजू मांडणारा नेता म्हणून पटोलेंना ही संधी मिळू शकते तसेच समोर फडणवीस आणि अजित पवारांसारखे आक्रमक नेत्यांना तोंड देणारा नेता म्हणून नाना पटोलेंना निवडलं जाऊ शकतं पण नाना पटोलेंच्या हाताखाली काम करणं महाविकास आघाडीतील नेत्यांना अडचणीचं ठरू ने शकते त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या विधानाने याआधी अनेक वेळा महाविकास आघाडी ठिणग्या उडाल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडी टिकवायची असेल तर काँग्रेसला विरोधी पक्ष पद तिन्ही पक्षात समतोल साधेल असाच नेता निवडावा लागणार आहे आगामी निवडणुकांची गोळाबेरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आधीच फूट पडली आहे त्यामुळे आघाडीत काँग्रेसचा सर्वात बळकट पक्ष झाला आहे त्यामुळे आघाडी जर एकत्रित निवडणुकीत उतरली तर जागा वाटपामुळे खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबई महानगरपालिका ठाकरेंना वाचवणे महत्वाचे आहे पण पक्षाला लागलेली गळती काही थांबवायचे नाव घेत नाही दुसरीकडे काँग्रेसचे भाई जगताप ताकद वाढवत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना आघाडीतून बाहेर पडणं अवघड जाणार आहे जागा वाटपात ठाकरेंना काँग्रेसची जुळतं घ्यावंच लागणार आहे काँग्रेसची वाढती महत्वाकांक्षा अजित पवारांच्या वंडानंतर हा सगळ्यात जास्त आमदार असणारा विरोधी पक्ष झाला आहे त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे भारत जोडोमुळं राहुल गांधींची प्रतिमाही बदलली आहे सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणात अजून तरी काँग्रेस वाचली आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेने काँग्रेसचं पारडं बरंच जड आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेस अधिकच्या जागा मागू शकते मुंबई महानगरपालिकेतही समान वाटप होण्याची मागणी होऊ शकते आगामी निवडणुका काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरणार आहे हे नक्की पण त्यामुळे काँग्रेसच्या महत्वाकांक्षाही वाढल्या आहेत समान नागरिक कायदा सावरकर आणि पवारांचं सा दिल्लीचं राजकारण महाविकास आघाडीतील टोकांचे वैचारिक मतभेद सतत दिसून येतात समान नागरिक कायदा कलम तीनशे सत्तर यासारख्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकही होतच असतात राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानानंतर शिवसेना नाराज झाली होती तर शरद पवार राज्यातील नेत्यांना जवळ न करता काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात जास्त असतात यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा प्रवास कसा होतो आहे हे बघण्यासारखा असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका